पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला हात सलाकीनं गंडा घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेची ज्यावेळी चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील चंदू काका सराफ अँड सन्स पूना गाडगिळ या नामांकित ज्वेलर्समध्ये आरोपी महिलेनं हात सलाकीनं चोरी केल्याचा उघड झाला आहे. आरोपी महिलेचं नाव पूनम परमेश्वर देवकर असं असून तिच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. ज्वेलर्समधील काउंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी दाखवण्यास सांगून त्यानंतर त्या व्यक्तीचं लक्ष विचलित करून सोन्याची अंगठीऐवजी बनावट अंगठी ठेवत असे. महिला ही सोन्याची अंगठी पाहण्यास मागून ती दाखवत असताना हातचलाखी करून मूळ अंगठी काढून घेऊन त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून जात असल्याचं अनेक ठिकाणच्या फुटेजमध्ये दिसून आलंय. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या संशयित महिलेची चेहरेपट्टी, हावभाव, चालण्याची पद्धत याची सखोल माहिती घेऊन त्याआधारे मगरपट्टा हडपसर ते बिबेवाडीपर्यंतचे अनेक ठिकाणचे फुटेज पाहत संशयित महिला ही बिबेवाडीपर्यंत गेली असल्याचं दिसून आलंय. आकाश घडमोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.